ठाकुर पिता पुत्र की मनमानी से एवं उनकी कुटिल राजनीति से परेशान पोइंजे कातकरीवाड़ी के सैकड़ों आदिवासी कांग्रेस कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में जाहिर प्रवेश किया। शनिवार को पनवेल पार्टी कार्यालय में आयोजित पक्ष प्रवेश के दौरान विधायक विवेक पाटिल, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, तालुका सचिव नारायण घरत, कार्यालय सचिव काशीनाथ पाटिल, शहर सचिव नितिन पाटिल, जिला परिषद सदस्य अरविंद म्हात्रे, एपीएमसी के संचालक भगीरथ चोरगे, जनार्दन पाटिल, महिला आघाड़ी की पूर्व अध्यक्ष माधुरी गोसावी, नंदकुमार भोईर आदि गणमान्यों सहित शेका पक्ष के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान बालाराम पाटिल ने पार्टी में प्रवेश करने वाले कार्यकर्ताओं का स्वागत करते हुए कहा कि कांग्रेस ने सिर्फ आदिवासी लोगों को फंसाने का काम किया है। सत्ता में होने के बाद भी आदिवासी लोगों को सरकारी योजनाओं का लाभ कांग्रेसी नेता नहीं दे पाए। मी साऱ्यांच्या वतीने सुरुवातीला पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या साऱ्या कार्यकर्ते बंधूंचं आणि भगिनींचं मनापासून स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना ज्या विश्वासानं ज्या उमेदीनं आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आम्ही मंडळी यशस्वीपणे पार पाडू असंही अभिवचन या ठिकाणी आपल्याला देतो। माझे सहकारी भगीरथ चोरगे आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सारी मंडळी काँग्रेसवाल्यांच्या बरोबर सातत्याने गेले अनेक वर्ष काम करून ही कुठलीही कामं झालेली नाहीत आणि मान सन्मानाची वागणूकही मिळत नाही या भूमिकेतून या जाणीवेतून शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रविष्ट झालेले आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना पनवेल उरण रायगड जिल्ह्यामध्ये साऱ्या समाजाला बरोबर घेऊन विकासाची कामं करण्याचा सातत्याने यशस्वीपणाने प्रयत्न पक्षाच्या नेतृत्वाने केलेला आहे आणि काँग्रेस बरोबर गेले अनेक वर्ष काम केल्यानंतर काँग्रेसमध्ये राहून आपलं कुठलंही भलं होणार नाही याची जाणीव या साऱ्या मंडळींना झाली आहे आणि सारी मंडळी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करत आहेत की आपण काँग्रेसवाल्यांची जी फसवण्याची नीती आहे, दुटप्पी नीती आहे, ती जनतेमध्ये काँग्रेसच्या विरोधात असंतोष आहे तो नेमका टिपलात आणि या मंडळींना योग्य रस्ता दाखवलात। भविष्यात देखील अशा पद्धतीचे कार्यक्रम सातत्याने आपल्या पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने होणार आहेत आणि ज्या अपेक्षा जो विश्वास जनतेला शेतकरी कामगार पक्षाच्या बाबत आहे। इस अवसर पर उपस्थित गणमान्यों के हाथों काँग्रेस के कार्यकर्ताओं का स्वागत किया गया। शेतकरी कामगार पक्षाचा राम बापटे की जय, लाल झेंडे की जय। कामगार पक्षाचा शेतकरी कामगार पक्षाचा लाल पावते की लाल झेंडे की। Yeah.